नंदुरबार शहरातील धुळे नाक्यावरील गणेश नगरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने मोठ्या मारुती मंदिरापासून साई पालखीची मिरवणूक करण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. वाजत गाजत ही मिरवणूक गणेश नगरातील साई मंदिरात आली. ठिकाणी विविध पूजा करून नगरसेविका कल्पना चौधरी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर आई आणि साई या विषयावर उपस्थितांनी भाविकांना मार्गदर्शन केले. गुरुपौर्णिमा बरोबर आषाढ महिन्यामध्ये येते. आकाशात पूर्ण काळेकुट्ट ढग असतात आणि त्या ढगातून चंद्र दिसतो, म्हणजे प्रकाश देणारा चंद्र असतो. आपण अनेक पौर्णिमा पाहिल्या असते, पण हे गुरुपौर्णिमेचं फार वेगळं महत्त्व असतं. म्हणजे आपण गुरु मानतो, गुरु म्हणजे भगवा वस्त्र परिधान केलेला महाराज, त्याला गुरु नाही. एक लहान मुलगा जरी मला चांगलं ज्ञान देत असेल तो माझा गुरु आहे. जो अशिक्षित असेल पण मला चांगलं तो ज्ञान देतोय तो माझा गुरु आहे. जेव्हा आपला जन्म घेतो तेव्हा ती आईच आपल्याला पूर्ण जग दाखवते. म्हणून पहिला गुरु आपलं आई वडील असतात, आणि नंतर आपल्याला जो मार्ग आहे तो मार्ग दाखवण्यासाठी आपण एक गुरु करतो की आपल्याला जे व्यवहारिक ज्ञान मिळावं म्हणून तो गुरु वेगळा असतो. ज्याला साई समजून घ्यायचे त्याने आई समजून घेणं महत्त्वाचे. जोपर्यंत आई समजत नाही तोपर्यंत साई समजणार नाही. तुम्ही कितीही साईबाबाच्या चरणी या, तुम्ही फुल अर्पण करा, तुम्ही काही पण करा, तुम्ही बंगला बांधा, पण त्या बंगल्यामध्ये जर तुमचे आई वडीलच राहत नसेल तर तुमचा बंगला तुम्ही मोठमोठले आपण घरभरणी करतो ती घरभरणी पण काही कामाची.